जय हिंद मित्रांनो, मी प्रफुल गेडाम आपल्या जेएसएम फिजिकल अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आज 3 जानेवारी 2024 रोजी ज्या नावाने आपण अकॅडमी चालवतो, जयपाल सिंग मुंडा, आज आपण यांची जयंती साजरी केली, त्यामध्ये सावित्रीबाई फुलेची सुद्धा जयंती साजरी केली. त्यामध्ये विशेष अतिथी म्हणून आपण महाराष्ट्राचे फेमस कराडे सर यांना आमंत्रित केले होते. त्यामध्ये ज्या प्रोग्राममध्ये कराडे सरांनी युवकांना का या महामानवाचा इतिहास आवर्जून वाचण्यात सर्व युवकांना सांगितले. आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा, चला तर मी व्हिडिओला सुरुवात करू. नोकरी घेऊन येऊ नाही, सकाळ संध्याकाळ मजा येते फिजिकल मध्ये, कशी शक्ती. सिंपेन नाही, हाराच्या आतमध्ये दुखते ना, गरम पाणी टाकून का शेकू. आजचा हा दिवस प्रफुल गिडाम सरांनी जो कार्यक्रम इथे आयोजित केला, डॉक्टर जसपाल सिंह मुंडा हे व्यक्तिमत्व या भारतातल्या मला वाटते आदिवासीलेच माहीत नाही आहे, बाकी तो वेगळ्याच समुदाय ज्या कम्युनिटीतून ते येते त्याच कम्युनिटीतल्या लोकांना माहीत नाही. मलाही माहीत नव्हतं, मलाही सरांनी सांगितलं, ठीक आहे, माझ्याही वाचण्यात नाही गेलं, जे सत्य आहे ते सांगून राहिलो. भारताने ॲम्स्टरडॅममध्ये 1928 मध्ये पहिलं ऑलिम्पिक मेडल आणून देणारा माणूस जसपाल सिंग मुंडा आहे, ते कॅप्टन होते इंडियन हॉकी टीमचे, ठीक आहे. आणि जो माणूस ऑलिम्पिकचं पहिलं मेडल, त्याच्यानंतर 4 मेडल आले मेजर ध्यानचंद यांनी आणले ते वेगळे, पण पहिलं ऑलिम्पिकचं हॉकीचं मेडल आणून देणारा माणूस म्हणजे जसपाल सिंग मुंडा. आणि त्यावेळेस कलेक्टरची परीक्षा ICS इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस नावाची परीक्षा इंग्रज घेत होते, इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस नावाची परीक्षा त्यावेळेस पास केली आदिवासी कम्युनिटीतून जाऊन. हे सगळ्यात मोठी उल्लेखनीय गोष्ट आहे, हे काही साधं काम नाही आहे. आणि या भारताच्या इतिहासात असेच योग्य दाबून ठेवले आणि मग त्यांचा इतिहास कोणतरी बाहेर काढला. तसं मला माहीत नव्हतं जसपाल सिंग मुंडा कोण आहे, मला सरांमुळे माहीत पडलं. तर कदाचित आज तुम्हाला त्यांचा इतिहास, आज त्यांची जयंती सोबत सावित्रीबाई फुले ज्यांच्यामुळे तुम्ही इथं बसले आहे, बरोबर आहे ना, ठीक आहे. तर ज्या मायमावलीनं तुम्हाला शिक्षणाचा हक्क दिला पुरुषाच्या बरोबरीत, ठीक आहे, काम करण्याची आणि शिक्षण घेण्याची ताकद, त्यावेळेस व्यवस्थेच्या विरोधात जाऊन सावित्रीबाईंनी त्यावेळेस हिंमत दाखवली आणि तिच्या मागे विठ्ठलासारखे उभे होते महात्मा ज्योतिबा फुले, ठीक आहे. एखाद्या यशस्वी पुरुषाच्या मागं स्त्रीचा हात असते म्हणते, पण एखाद्या यशस्वी स्त्रीच्या मागं पुरुष असते आणि तोही महात्मा ज्योतिबा फुले सारखा असू शकते, हे आपल्यासाठी उल्लेखनीय गोष्ट आहे. आज अशा मायमाऊलीचाही जन्मदिवस आहे, दोघांच्याही जयंत्या आपण आज साजऱ्या करत आहे. तर या जयंतीनिमित्त सरांनी जे काम केलं, आज ही जयंती इथे ग्राउंडवर घेतली आणि बऱ्याचशा लोकांना जसपाल सिंग मुंडा यांचा, ठीक आहे, आज जन्मदिवस माहीत पडला आणि त्यांचा इतिहास माहीत पडला. अशा माणसांना भारतरत्न द्यायला पाहिजे, जसं मेजर ध्यानचंद आहे, यांचं कार्य आहे, ठीक आहे. आणि हे उल्लेखनीय कार्य आहे, हे काही साधं काम नाही का, त्यावेळेस त्या कम्युनिटीतून जाऊन, म्हणजे तुम्ही पाहिलं असाल का बिरसा मुंडा आणि, ठीक आहे, जसपाल सिंग मुंडा हे झारखंड मधून येत होते, छोटा नागपूर पठारावर त्यांचा जन्म आहे आणि तिथून येऊन एवढं मोठं कर्ण, आणि ते तुम्ही त्यांचे काम पहा, ठीक आहे. इंडियन ऑलिम्पिक संघाचे कर्णधार होते, त्याच्यानंतर ICSE परीक्षा ऑक्सफर्ड विद्यापीठातून इकॉनॉमिकची MA पदवी घेतली, ठीक आहे. आता ऑक्सफर्ड मधून इकॉनॉमिकची MA ची पदवी घेणं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतली होती, आणि तिथं पोहोचणं त्यावेळेस आदिवासी कमिटीकडून पोहोचणं हे काही साधं काम नाही. म्हणून मी तर असं म्हणेन का मला देवाला पाठवून द्या, ठीक आहे, मी एक निरोगी, ठीक आहे. मला फार म्हणजे सरांनी 3 वर्षाच्या अगदी सांगितलं असं असं व्यक्तिमत्व आहे, ठीक आहे, भलेही माहीत होतो. आता हे GSM वर्गात केमिस्ट्रीचे क्लास आहे, जय संतोषी मा त्याचा लॉन्ग फॉर्म आहे. GSM ची आहे तर मला वाटेल का तसंच काहीतरी आहे, ठीक आहे. जसपाल सिंग मुंडा अकॅडमी आहे ते खरंच चांगलं काम आहे गिडाम सरांचं. या कार्यक्रमाला उपस्थित
अजिबो तिगावकर, खूप चांगला रेडिओ आहे त्यांचा। स्टुडिओ जर तुम्ही पाहाल तर म्हणजे वाटते वर्धेत नागपुरात जवळपास तसा स्टुडिओ नाही, ठीक आहे, मस्त स्टुडिओ आहे। म्हणजे आतमध्ये गेल्यावर गाणे गिणे जर ऐकायचं असेल तर तिथं जाऊन ऐकायचं। तुम्हाला मी गेलो होतो, खूप सुंदर स्टुडिओ आहे त्यांचा, मुलाखत वगैरे घ्यायचे असेल तर खूप सुंदर स्टुडिओ आहे। खूप पैसे रिचार्ज खर्च केले, त्यांचं ते पॅशन होतं आपल्याला, ते असं करायचं आहे। मग मी त्यांच्या घरी गेलो, त्याच्यानंतर युनिक अकॅडमीचे संचालक सर बाहेरून आले, इथे येऊन अस्तित्व तयार केलं। आता चांगले क्लासेस पोलीस भरती स्पर्धा परीक्षेचे घेतात, सरांसोबत सहारे सर आहेत, निहारे सर आहेत। आमच्या वर्धेला आता एक खूप चांगला माणूस जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून लाभलेले निमगडे सर आहेत, आणि माझी त्यांची भेट नाही, फोनवरच बोलणं झालं। सर म्हटलं आमच्या विद्यार्थ्यांचे बरेचसे ग्राउंडवरचे प्रश्न असतात, तुम्ही सांगा सर म्हणे काय असेल ते आपण सॉल्व करून टाकू, आणि नेहमीच आपल्याला सपोर्ट करतात, विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी नेहमीच झटणारा माणूस आहे। याच्यानंतरही आपल्याला या ग्राउंडवर काही मदत लागली तर ते आपल्याला नेहमीच करतील। त्याच्यानंतर चौधरी सर, हे सर्व लोक तुमच्यासाठी आहेत, तुम्हाला काही अडचणी आल्या ग्राउंडवर किंवा अजून बाहेर पडलं त्या सांगा, ठीक आहे। आणि येणाऱ्या काही दिवसात आपण एक पुन्हा एक आंदोलन करणार आहे, ठीक आहे। या देशातील लोकशाही जिवंत राहिली पाहिजे, आणि या देशातल्या लोकांची आम्ही भारतीय लोक म्हणून सामान्य माणूस म्हणून आमचा निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास कायम राहिला पाहिजे, म्हणून आम्ही ईव्हीएमवर एक आंदोलन करणार आहे। आणि आंदोलन सरकारच्या थोपकाडीत मारण्यासारखंच राहील जसं आपण मागत केले होते, ठीक आहे। मी कुठं अलाउन्स काय केलं आता सांगून राहिलो, तर त्या आंदोलनातून आपण चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि चीफ इलेक्ट्रल कमिशन ऑफ इंडिया या दोघांना पत्र पाठवणार आहे, आणि पत्र जवळपास 5 ते 10 हजार पत्र आपण पाठवू या आंदोलनाच्या माध्यमातून, कारण हा देश जिवंत राहिला आणि या देशाचं संविधान जिवंत राहिला तर तुमचे हक्क जिवंत राहील, नाही तर ह्या नोकऱ्या पोकऱ्या निघणार नाही, मग घुमणार पटके खा लागत, ठीक आहे। आता पाहिलं तुम्ही क्लास 2 क्लास 3 परीक्षा केल्या होत्या, आपण आंदोलन केलं, महाराष्ट्रभर पेटलं म्हणून ते मागं घेतलं, नाही का? तर सगळ्या लोकांची सोबत होती, तुमची सोबत होती, इथं लढा लागते, लढल्याशिवाय काही भेटत नाही हा इतिहास आहे। सामान्य माणसाने काही पाहिजे असं आपल्याला संघर्षच करावा लागते, आणि तुम्हाला असं वाटत असेल का भारताचं भावी पिढी चांगली राहिली पाहिजे तर त्याच्यात सहभागी होजा, सहभागी होण्यासाठी काहीच नाही, 20 पत्र देईन, माझं नाव लिहायचं आहे, सही करायची आहे, तिकीट डब्बा राहील त्याच्यात टाकायचं आहे, ते पोस्टात 20 टाकून देईन, ठीक आहे। तुम्हाला सहकार्य करूशा वाटलं तर त्या स्टॉलवर ये जा, तिथं बस जा आणि तिथं तुमचं सहकार्य दे जा, जमान, ठीक आहे। चला, मला इथे आमंत्रित केलं, सरांचं खूप मोठं योगदान या ग्राउंडसाठी आहे, या मुलांना तुमच्यासाठी आहे, ठीक आहे। आता फॉरेस्टची भरती आहे, चांगले धावा, 5 किलोमीटर आहे ना, तुम्हाला आहे, तुम्ही स्वतःचाच विचार करता का, आपलीच माडी आपलीच गाडी आपली साडी। तर मुलांसाठी 5 मुलींसाठी 3, चांगली प्रॅक्टिस करा आणि या नवीन वर्षात लागा, तुमच्या मायबापाची आशा आहे, आपलं कुठं कुठं तुम्ही लागलं पाहिजे, चिपकलं पाहिजे, आहे ना। आणि बऱ्याच दिवसाचे काही पुरा अभ्यास करत आहे, काही पोलीस भरती नाही लागली, तर आता या वर्षी भरती कार्तिकालाही माहीत नाही, पण आता सध्या ज्या ज्या परीक्षा आहेत, पण आता ती दारूबंदीची याड आहे, ठीक आहे, राज्य उत्पादन शुल्क, त्यानंतर आता फॉरेस्टची झाली आहे, रिझल्ट लागले नाही, मुरबाड सरकार आहे, रिझल्ट लावून नाही राहिलं, सगळ्या डाटा तयार आहे ना, याच्यापेक्षा आपण आता मंत्रालयात गेलो होतो विधिमंडळात, तेव्हा त्याला सांगितलं का रिझल्ट पटपट लावा तुम्ही, ते पेसाचे कारण देते, अंक कारण नाही, म्हणलं पेसाचा बाजूला ठेवा मी बघ, आमच्या पोटेज लावून ठेवा, नाही का, पेसाचा जो प्रॉब्लेम चालू आहे तो बाजूला ठेवा। सुप्रीम कोर्टात सांगितलं होतं का पेसाच्या ज्या जागा आहे तर त्या पेसाच्या जागा टप्प्याटप्प्यांवर आहे, ह्या पत्त्यानं पुऱ्या दिल्या काढून ते त्याची त्याने सुप्रीम कोर्टाची गाईडलाईन फॉलो केली नाही म्हणून केस टाकली आहे त्याच्यावर, त्या तुमच्या जागा काढायची प्रोसिजर चालू आहे, ठीक आहे, ती केस सॉर्ट आऊट झाली तर लगेच रिझल्ट लागेल, तुम्ही तयारीत राहा।
मध्ये येणाऱ्या वर्षाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा आणि येणारं वर्ष तुमच्यासाठी नवीन नोकरी घेऊन येऊ आणि तुमचे 2004 हो लवकर. ठीक आहे, धन्यवाद. सरांनी आपल्याला चांगलं मार्गदर्शन केलं आणि बऱ्याच विषयी तुम्हाला माहिती सांगितली.